श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत मोहनथाळ। तर हा खूप छान लागतो, खुसखुशीत आणि चविष्ट लागतो। तर ह्यासाठी आपण जे बेसन लाडूसाठी जाडसर डाळ भाजून जाडसर पीठ दळून आणलेलं, तर ते एक वाटी बेसन मी घेतलं। त्यामध्ये 2 चमचे आपण दूध आणि 2 चमचे तूप घालून चांगलं त्याला मिक्स करून तूप आणि दूध मिक्स केलं आणि 10 मिनटं ते पीठ आपण झाकून ठेवलं। आणि झाकून ठेवल्यानंतर 10 ते 15 मिनटानंतर असं आपण चाळून घ्यायचं। हे जे जाडसर आहे ते आपल्याला घ्यायचं नाही आहे। आणि हे अशा प्रकारे व्यवस्थित चाळून झालं की तेवढ्याच वाटीने आपल्याला तूप घ्यायचं आहे। एक वाटी तूप घेऊन त्यामध्ये हे बेसन लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजायचं आहे। जसे आपण बेसनाच्या लाडूसाठी भाजतो तसंच आपल्याला हे भाजायचं आहे लालसर। आणि जरासं भाजत आलं की त्यामध्ये आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे एका बाजूला। भाजून झालं की ते आपण बाजूला ठेवलं आहे। आणि 1 वाटी साखर घ्या, म्हणजे समप्रमाण घ्यायचं आहे। साखर, बेसन आणि तूप हे सगळं आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे। 1 वाटी साखर आणि साखर बुडेल एवढं पाणी त्यात आपल्याला घालायचं, म्हणजे 1 वाटी साखर आणि 1/2 वाटी पाणी घालून आपण हे पाक तयार केला। आणि अशा प्रकारे 2 तारीपाक आपण बनवलेला आहे। 2 तारीपाक बनवून झाला की तो त्या बेसनच्या भाजलेल्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचा व्यवस्थित। आणि मग त्यामध्ये वेलची पूड घातली आपण, पाक व्यवस्थित त्यामध्ये काढून घेतला। वेलची पूड आपण घातली, वेलची पूड ही नंतरच घालायची आहे। आणि अशा प्रकारे व्यवस्थित आपण ते मिश्रण मिक्स करून ते आपण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। खाली तूप लावायचं व्यवस्थित। तर हे परत जरा मोठी झाली, 1 वाटी बेसनासाठी तुम्ही छोटं ताट घ्या आणि त्याला तूप लावून हे असं मिश्रण काढून घ्या। व्यवस्थित काढून झालं की त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स घालायचे आहे। इथे मी माझ्याकडे बदाम होते म्हणून मी बदामाचे पातळ काप करून घातले। तर ह्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता, बदाम, पिस्ता, काजू। आणि सजावटीसाठी खसखसही तुम्ही वापरू शकता ह्यामध्ये। तर अशा प्रकारे हे मी बदामाचे काप सजावटीसाठी घातलेले आहे। तर हे काही जण आदल्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी ह्याच्या कापा करू शकतो, आपण वड्या करू शकतो, कारण ते सुकायला थोडा वेळ लागतो जास्त। तर लगेच ह्याच्या आपल्याला वड्या करता येत नाही, तर थोडं त्याला सुकू द्यावं लागतं, पाक मुरू लावा लागतो। अशा प्रकारे मी बदामाने सजावट केली पातळ काप करून। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, वरती चांदीचा वर्कसुद्धा तुम्ही सजावटीसाठी लावू शकता। आणि खूप सुंदर असा हा मोहनथाळ होतो, तर नक्की करून पहा।